नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात हंगामा न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक रोहित टोबरे. तर आपण आलो आहोत विरार शहरात. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिला आहे की 14 एप्रिल भीमजयंती जल्लोषात साजरी करा. याचा पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे साजरी करण्यात येत आहे व त्यांचं पालन करत आहे. तर वंचित बहुजन महिला आघाडी यांच्यातर्फे विरार शहर जुगाने रोड इथं भीमजयंती साजरी करण्यात आलं आहे. तर आपल्याकडे वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षा गीताताई जाधव हे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. गीताताई, तुम्ही जयंती साजरी करण्यात आलेली आहे, जयंती जसं बाळासाहेबांनी आदेश दिला होता की प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात जयंती साजरी करायला हवी आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. तरी आमच्या कार्यक्रम आम्ही ज्याप्रमाणे साजरा करायला पाहिजे होता त्याप्रमाणे थोडासा साजरा करत नाही, कारण विरार शहरामध्ये कालच रात्री एक दुखद घटना घडली आहे. कारण जसं मिरवणूक निघत होती आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आमची कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आम्ही बुद्धपूजा घेतली होती, त्याच्यानंतर भीम स्तुती घेतली होती, त्याच्यानंतर आमचा दुपारी मुलांचा सांस्कृतिक खेळाचा कार्यक्रम होता. पण दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमात स्थगिती दिली. पण तरी लहान मुलांची इच्छा आहे की डान्स जे सकाळपासून आज 8-10 दिवसापासून ते प्रॅक्टिस करत होते आणि हा कार्यक्रम त्या फक्त लहान मुलांसाठी थोडंसं त्यांचा डान्स व्हावा या उद्देशाने फक्त तो कार्यक्रम आम्ही थोडासा लांबता घेऊन थोडं मुलांना